खेतों में सिंचाई के लिए पानी उपलब्ध नहीं होने पर किसानों ने आज हिंगनघाट स्थित सिंचाई विभाग कार्यालय में ताला लगा दिया। हिंगनघाट तालुका के पिंपल गांव शिवार के किसान सिंचाई नहीं होने से खासी नाराज हैं। किसानों ने आज कार्यालयीन कामकाज के दौरान हिंगनघाट स्थित सिंचाई पाटबंधारे उप विभागीय कार्यालय के समक्ष धरना दिया। किसानों की मांग का कोई प्रतिसाद नहीं मिलने पर किसानों ने आखिरकार कार्यालय पर ताला लगा दिया है और सरकार से सिंचाई की मांग की है। पिंपल गांव वालाधूर कड़ालचना सुल्तानपुर उमरी कुंभी सातेफल येनौरा चिंचोली यहाँ के किसान इस आंदोलन में शामिल हुए हैं। किसानों का आरोप है कि अक्टूबर माह में सिंचन के लिए पानी आना अपेक्षित था, लेकिन अधिकारियों ने इस ओर अनदेखी की। सिंचाई के लिए अभी तक पानी नहीं छोड़ा गया है, इसलिए चना गेहूं और कपास जैसी फसलें बर्बादी की राह पर आके पहुंच गई है। किसान अपनी मांगों को लेकर अड़े हुए हैं, अभी तक इस प्रकरण में कुछ भी हल नहीं निकला है। कार्यालयीन कर्मचारी अभी भी कार्यालय के अंदर बंदिस्त है। पाण्याच्या वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष करत गेले। मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बोललं तर तुम्ही त्या ऑफिसरसोबत बोला, त्या ऑफिसरसोबत आला, आमचा तोच वेळ वाया जात आहे आणि इकडून तिकडून ढकलाढकलीच्या सगळं कामं चालू आहे। आज 10 दिवसापासून आम्हाला 2 दिवसात पाणी येईल 2 दिवसात करतं का, आज 12वा दिवस आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुम्ही आधी सर्व कामं करून आज पीक अर्ध्यापेक्षा जास्त खराब झालेलं आहे चण्याचं, कारण की यांनी जर ऑक्टोबर महिन्यात जर पाणी सोडलं तर ज्यावेळेस ओलीत होते त्याच्यानंतर डवरण वखरण करून पेरल्या जाते, पण तो वेळ आमचा वाया गेलाच। पण आज पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा ते आमचं पीक असंच वाया जात आहे। आमची एकच मागणी आहे, इथे ताला लावण्याचं एकच काम आहे, जर तुम्ही जर कर्तव्यदक्ष जर काम करू शकत नसेल तर या ऑफिसची गरजच नाही। मग सर्व कास्तकाराला जर सर्वांना फोन करायचा आहे तर मग तुमच्या अधिकाऱ्याची गरज नाही इथे, म्हणून हे आंदोलन आम्ही करत आहे। इथे ऑफिसमध्ये आला असता ऑफिस हा पूर्णपणे बंद होता आणि कुठलेही कर्मचारी इथे हजर नव्हता। 11:45 त्या मॅडम आल्या। मॅडमनी जेव्हा सगळ्यांना फोन करून बोलवलं की कोणीतरी आले आहे तुम्ही सगळे या, तेव्हा धावत चवत एक कर्मचारी इकडे आले। आतापर्यंत आम्हाला पाणी भेटलं नाही आहे, त्यासाठी आम्ही आता ठिय्या आंदोलनासाठी इथे बसलो। वारंवार यांना सांगितलं गेलं तरी हे काम करायला तयार नाही। वेळेवर जर यांना पगार द्यायची मुभा शासनाने दिली आहे तर यांच्याकडनं वेळेवर कास्तकारांना पाणी द्यायची मुभा का बरं नाही, हा आमचा प्रश्न आहे। आणि जर जे कामं तुम्ही आता करत आहात ते काम उन्हाळ्यात का बरं नाही होत, आता कास्तकाराला पाणी देता वेळेस तुम्ही का बरं काम करता। हिंगनघाट से NBCN न्यूज के लिए रवि येनौरकर की रिपोर्ट।